या कोल्हापूर मध्ये मी माझ्या मराठा आरक्षणासाठी जो पहिला मेळावा मी महाराष्ट्रामध्ये घेतला तो आपला ह्याच कोल्हापूर मधून मी सुरुवात केलेली होती. या कोल्हापूर मध्ये आज आपण जे गेल्या 13 वर्षापासून जे वातावरण करत आहात जो महाराष्ट्रामध्ये एक संदेश देतात आज महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी जे एक वातावरण तयार झालेलं आहे राज्य सरकारवर जो दबाव वाढत चाललेला आहे प्रत्येक दिवशी राज्य सरकारकडे राज्य सरकारला एक इशारा देण्याचा जो काम सुरू आहे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो ज्या राज्य सरकारला मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहणार नाही अशा परिस्थिती आज तयार झाली. आज कोणी काही बोलून दे आज ह्या मंचकावर या विचार मंचावर कुठलाही पक्षाचा रंग घेऊन कोणी ते आलेलं नाहीये पण एक मराठा म्हणून आम्ही सगळे जण आज इथे एकत्र आलेलो. आज जी ताकद मराठा म्हणून आपण सर्वजणांनी एकत्र केलेली आहे त्या ताकदीमुळे आज आपल्याला दिल्ली पासून ते महाराष्ट्र पर्यंत ज्या बैठका होत आहेत ते त्या ताकदीमुळे त्यात एक लक्षात ठेवा. आज मराठ्यांची ताकद काय आहे या दिल्ली पासून ते गल्ली पर्यंत प्रत्येकाला कळलेलं आहे हेच मला वाटतं आपला सर्वात मोठा विजय आहे. आज आपण सर्व जणांनी एक लक्षात घेतलं पाहिजे माझ्या अगोदरच्या मान्यवरांनी भाषण करत असताना उल्लेख केला महाराष्ट्रामध्ये असंख्य माझे मराठा बांधव आत्महत्या करत आहेत.